मुंबई बंगळुरू महामार्गावरील नवले पूल परिसरात अपघातांची मालिका ही सुरूच आहे. आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास एक पिकअप वाहन महामार्गावर उलटलं. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला. या पिकअप वाहनामध्ये एकूण 8 प्रवासी होते, यातील 4 जण जखमी झालेत. हा अपघात नरे नवले पुलाजवळ असणाऱ्या भूमकर पुलाजवळ झालाय. याबाबत घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस तसंच हायवे पेट्रोलिंगचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या सहाय्याने त्यांनी बाजूला केलं. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. माझ्या वाहनाला पाठीमागून ट्रकने धडक दिली, त्यामुळे आमचं वाहन पलटी झालं, असं पिकअप वाहन चालकाचं म्हणणं आहे. दरम्यान गेल्या आठवड्यात 7 दिवसात 8 अपघात या परिसरात झालेत. वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेमुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात नागरिक संतप्त झालेले पाहायला मिळत आहेत. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होती.